शहर के बाहरी इलाके दुर्गापुर में तेंदुए के हमले में 3 साल की बच्ची गंभीर रूप से घायल हो गई है। इस पर गुस्से ग्रामीणों ने 10 वन अधिकारियों और कर्मचारियों को पकड़कर एक जगह बंद कर दिया था। लगभग 5 घंटे बाद कार्यालय के तेंदुए को मारने का आदेश आने के बाद ग्रामीणों ने वन रेंजरों और 10 वन विभाग के अधिकारियों को रिहा कर दिया। आंघोळीला जाऊन फक्त एवढं कपडे वगैरे काढले नव्हते तिने, मग तिने जसं बाथरूमला गेलं इथून बाग जे आहे ना इथून आवाज आला म्हणे, आल्यामुळे थोडस पाहिलं करत होती पंजे पण आहेत इथून डेलिगेशन तुम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला सुद्धा सादर केली होती सर त्यावेळेस, तर तनपुरे साहेबांशी सुद्धा बोललो होतो की सीसीटीव्ही कॅमेरे लगाव, उसे सीसीएफ साहब बोलते सीसीटीव्ही कॅमेरे बहुत महंगे है चोरी जाएंगे। अरे वो ये शब्द मैडम है ना, वो साउंड वाला शब्द है मैडम, इस तरीके से जब हम लोग अभी मैंने उस दिन सुन लिया क्योंकि हमारे को लगा कि नहीं कि साहब अभी सेंसिटिवली सोचेंगे कि और इसके बाद में कुछ तो भी निर्णय लेंगे, साहब हमको बता रहे महंगा महंगा है तो डब्ल्यूसी को जवाबदारी दो, पुलिस प्रशासन को जवाबदारी दो और कहीं तो भी लगा नहीं बिबट्याले मारू शकत नाही माणूस आम्हाला माहित आहे आम्ही नाही का जे करू शकतो आम्ही कायदा घेणार, म्हणजे तुमचे जे वनरक्षक आहे जे तुमचे वरून कर्मचारी त्यांना मारतात, तुम्ही हे फालतूचे गोष्ट आम्हाला शिकवू नका की तुम्ही दंडे घ्या, ते 3 वर्षाची मुलगी दंडा घेऊन फिरणार आहे का, ते जेवण निर्मती करत अरे भैया वो घर में नहीं क्या खाना खा रही भैया, वो 3 साल की बच्ची दंडा लेके मेरे को एक बात बताओ, लड़की के तरफ कोई आएगा अभी तक के दवा खाने में कोई फॉरेस्ट वाले आए या कोई अधिकारी आया कोई अपना प्रतिनिधि आए क्या दवा खाने के अंदर आए गए कौन आए कौन आए कुठल्या मला बोलू द्या थांबा साहेब राग इथं येत आहे ना सगळ्यांना सहभाग नाही मारत नाही इथंच राहते तू बाजूला त्याला तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट वाले तुमच्या समोर मारून टाकतो वॉर्ड मध्ये त्या संदर्भात लोकही प्रक्षुब्ध झाले, आमचे लोक जेव्हा आले होते तेव्हा त्यांना त्यांनी घेराव घातला आणि अडकून ठेवलं आणि बिबटला ठार मारण्यासाठी त्यांनी फार मोठ्या प्रमाणात मागणी केलेली की लावून झालं की पहिले तुम्ही म्हणजे बिबटला ठारच करा, त्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून एक आमच्या स्तरावरच आम्ही कारवाई केलेली आहे की लगेच आम्ही शूटिंगच्या ऑर्डर्स काढल्या आणि पोलिसांना आम्ही सांगितलं की आम्हाला जे काही आवश्यक ते शस्त्र आणि मनुष्यबळ पुरवठा करावा, त्याप्रमाणे आम्ही आता घेऊन आलेलो आहे आणि सर्च चालू झालेला आहे, बंदक एक 10 लोक असतील 10 लोक असतील 10 लोकांना त्यांनी बंदक बनवलं होतं।